1999 मध्ये शहीद झालेल्या जवानांना लातूरमध्ये श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. 1999 साली भारत आणि पाकिस्तान मध्ये लढाई झालेल्या युद्धांमध्ये भारताचे 527 जवान शहीद झाले होते. यावर्षी 25व्या शहीद दिनाचे औचित्य साधून शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. 25 वर्ष पूर्ण होऊन देखील जवानांच्या वीर माता व वीर पत्नी यांच्या शासनाच्या सुखसुविधांपासून यांनी वंचित असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तसेच शासनाने त्वरित दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील वीर माता व वीर पत्नींनी यावेळी केली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी, ते पाहूयात. नमस्कार, स्टार महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण आहोत लातूर शहरातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे. आज कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 1999 साली जे कारगिल युद्धामध्ये 527 या ठिकाणी भारत मातेचे जवान या ठिकाणी जे शहीद झाले यांना आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आज या ठिकाणी लातूरमध्ये शहीद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी जवान सज्ज झालेले आहेत. आपल्यासोबत कर्नल साहेब आहेत. सर, काय सांगाल की आज या ठिकाणी शहीद जवानांना, आज 527 जवान या ठिकाणी 1999 शहीद झाले आणि आज यांना श्रद्धांजली या लातूर शहरामध्ये वाहिली जाते आहे. 1999 काय झालेलं आहे आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. आणि एकतर सैनिक युद्धात एकत्र येतात आणि आज लातूरसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही सगळे लातूरकर एकत्र येऊन, खास करून लातूरचे जेवढेही एक्स सर्व्हिसमॅन आहेत ते सगळे एकत्र येऊन आपले लातूरचे जे शहीद झालेले जवान आहेत, जे ऑफिसर्स आहेत, त्यांना आम्ही श्रद्धांजली देतो आहे. आणि कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांची आम्ही आठवण करतो आहे. आमच्यासाठी अभिमान आहेत की वीर माता वीर पत्नी आमच्यासोबत आहेत आणि याच्याशिवाय मोठं कार्य काहीच होऊ शकत नाही. आपण पाहिलं की या ठिकाणी वीर माताचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. आणि ज्या नेमकं 1999 साली काय घटना घडली याच्या संदर्भातली आपण माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत कॅप्टन साहेब आहेत, यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही घ्या तुमची. अच्छा, मी सर्वप्रथम सांगतो की मी एक्स कॅप्टन नंदकुमार जगताप, सेना मेडल. आणि जे कारगिल युद्ध झालं, सर्व त्यावेळेस कारगिल युद्धामध्ये कशाप्रकारे आपल्याला विजय भेटला आणि आपल्या जवानांनी किती मोठी आहुती दिलेली आणि कशाप्रकारे विजय भेटला हे आपल्या सर्वांनाच याबद्दल माहिती आहे. आणि हा विजय म्हणजे फक्त आपल्या सैनिकांचाच विजय नाही तर पूर्ण देशाचा विजय आहे. आणि या विजयामध्ये बऱ्याच लोकांनी आहुती दिली, त्याच्यातल्या आपल्या इथं बऱ्याच माता ज्या इथं माता आहेत, भगिनी आहेत आणि त्याचप्रमाणे पत्नी पण आहेत ज्या की वीर पत्नी म्हणून ओळखल्या जातात. तर अशा प्रकारची आहुती हे फक्त त्यांची आहुती नाही तर पूर्ण आपल्या देशाची आहुती आहे आणि याच्यामग पूर्ण देशाचा याच्यामध्ये विजय आहे. तर असं एक अशा प्रकारचे जे कार्यक्रम होतात तर या कार्यक्रमामध्ये एक उत्साह एक प्रेरणा भेटते. तर अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये माझं एक म्हणणं आहे की ते यामध्ये फक्त सैनिकांनीच सहभागी न होता तर सिव्हिल जी पब्लिक आहे यांनी सुद्धा अशा कार्यक्रमात एक आपण उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारची शोभा वाढवी आणि अशी सैनिकांच्या परिवाराचं मनोबल वाढवं हीच माझी आपल्या टी व्हीच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद सर. थँक्यू. विनंती केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. सर, काय सांगाल की लातूर जिल्ह्यामध्ये आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे, नेमकं कशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सामना करावा लागत आहे आणि कशा प्रकारचं युद्ध पातळी आपण काम करत असताना आपल्याला काय काय समस्या या ठिकाणी जाणवावं लागत आहेत? खरं जर पाहायला गेलं तर आपण युद्धाविषयी बोलायचं म्हटलं तर कारगिल युद्ध हे फारच वेगळ्या प्रकारचं होतं. कारण इतर लढायांपेक्षा कारगिलची लढाई जी होती, मग तो तोलोलिंग असो किंवा टायगर हिल असो, फार अशा ॲडव्हर्सरी कंडिशन्समध्ये तिथे माणसाला ऑक्सिजनसुद्धा घेता येत नाही आहे. आणि आपण बघतो, एकदा जर अमरनाथ यात्रेला गेलो तर बरेचसे लोक बिमार होऊन येतात, पण आपले इंडियन आर्मीचे जवान दोन वर्ष तिथे राहतात आणि जवळजवळ त्यांच्या डोक्यापेक्षा जास्त बर्फ असतो. तुम्ही विचार करू शकता की अशा विषम कंडिशनमध्ये तिथं जगणं कठीण आहे तर युद्ध काय? तुम्ही पहा, जेव्हा पाकिस्तान
किंवा आपण त्याला हमेशा आपला विरोधी समजतो, दुश्मन आहे नंबर एक. जेव्हा आपल्या त्या डोंगराळ भागामध्ये त्या लोकांनी समझौता उल्लंघन केला आणि गुपचूप येऊन त्यांनी आपल्यावर आक्रमण केले, दगाबाजी करणारा हा जगामध्ये पहिला आणि फार जुना देश आहे. मला असं वाटतं जेव्हा त्यांनी दगाबाजीनं आपल्या एरियात एंट्री मारली, त्यावेळेस तिथल्या लोकांनी काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलं की त्या लोकल लोकांनी सांगितल्यामुळं माहिती पडलं, नसता इमानदारीचं तर काय उल्लंघन केलेलंच होतं. मग त्याच्यानंतर आपल्याला माहीत पडल्यानंतर मग इंडियन आर्मी पुन्हा सर्व अगदी मंत्रिमंडळ डिसिजन घेऊन आणि त्यावेळेस आपले पंतप्रधान ह्यांनी सगळ्यांनी एक चांगला निर्णय घेऊन त्यांना तिथून खदेडून काढण्याचा निर्णय घेतला. आणि यावेळी या युद्धामध्ये तुम्ही पाहाल फार थोड्या दिवसामध्ये फार मोठ्या कॅज्युअल्टी झाल्या, फार मोठ्या लोकांना आपल्याला गमवावं लागलं, वीरगती मरण आलं. पण देशासाठी लढणं हे सर्वात चांगला निर्णय आहे असं मला वाटतं. तर मी एवढंच सांगेल, आपल्या देशाला सांभाळायचं असेल तर प्रत्येक नौजवान आपल्या इंडियन आर्मीला जॉईन करायला पाहिजे, इंडियन आर्मर फोर्सेसला जॉईन करायला पाहिजे. आणि या युद्धामध्ये बरेचसे खडतर डिसिजन घेतल्यानंतर आपल्याला आज कळतं की आज कुठल्याही धर्माचा विचार नाही करता, तर आज वेळ आहे फक्त देशाचा विचार करा असं मला वाटतं. थँक्यू. ही गोष्ट खरीच आहे, कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा न विचार करता या देशासाठी लढण्यासाठी नवयुवकांना या ठिकाणी पुढं आलं पाहिजे. मात्र या ठिकाणी सर आपण पाहतोय की आज वीरमाता आणि सत्कार करण्यात आलेला आहे. बऱ्याच मातांचं किंवा या पत्नींचं या ठिकाणी बऱ्याच मागण्या आहेत, या विषयावर प्रशासन या ठिकाणी कशा प्रकारची दखल घेत आहे? सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित वीर माता वीर नारी, लातूर जिल्ह्यातील सर्विंग आणि रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स, माजी सैनिक, तसेच इतर सिव्हिल नागरिक, आज या ठिकाणी आपण 25वा कारगिल विक्ट्री डे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय लातूर यांच्या वतीनं या ठिकाणी साजरा करत आहोत. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे लातूर जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष सो वर्षा ठाकूर गुगे मॅडम, जिल्हाधिकारी लातूर यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन एवं स्वागत करतो. आजचा जो हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, या पाठीमागं प्रेरणा आमच्या जिल्हा सैनिक बोर्डाच्या अध्यक्ष सो वर्षा ठाकूर घुगे मॅडम आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे. गेलं आपणा सर्वांना माहिती आहे की बाकी युद्धापेक्षा हे युद्ध का वेगळं होतं, तर या युद्धामध्ये आपला जो शत्रू होता तो 5400 फीट हाईटवर बसलेला होता, त्यामुळं आपण जमिनीवर राहून 5400 फीटवर बसलेल्या शत्रूशी सामना करणं ही एवढी सोपी गोष्ट नव्हती. तरी सलाम आहे भारतीय सैन्य दलातील त्या प्रत्येक जवानाला ज्यानं आपल्या प्राणाची आहुती दिली, प्रत्येक रेजिमेंट प्रत्येक बटालियननं आपापल्या पद्धतीनं कॉन्ट्रिब्युशन या युद्धामध्ये दिलेलं आहे, त्यामुळं अवघ्या 85 दिवसामध्ये आपण शत्रूला धूळ चाटवलेली आहे. सुरुवातीला पाकिस्तान म्हणत होतं की हे पाकिस्तानी सैनिक नाही आहे, त्यांचं म्हणणं होतं मुजाहिदीन आहेत, कश्मीरी मुजाहिदीन आहेत, ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत. पण तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल व्ही पी मलिक यांनी जो पुढाकार घेतला, यांच्या मार्फत जे निर्णय दिले गेले, जे मार्गदर्शन दिलं गेलं, त्याच्या बळावर आणि भारतीय एअरफोर्सच्या मदतीनं आपण अवघ्या 85 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये, मान्य आहे आपले 527 जवान त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, पण पूर्ण जगानं आपल्या युद्धशैलीचा जो आहे गौरव केलेला आहे, ॲप्रिसिएशन केलेलं आहे. त्यानंतर कितीतरी रिसर्च झालेले आहेत भारतीय सैन्य दलाशी संपर्क साधून की इतकं डिफिकल्ट ऑपरेशन तुम्ही कसं केलं, सिच्युएशन डिफिकल्ट होती, पण भारतीय जवान जे त्या ठिकाणी युद्धामध्ये होते त्यांच्या धैर्याचा सामना करण्याची ताकद त्यावेळी कुठल्याच सिच्युएशनमध्ये नव्हती. तर भारतीय सैनिकांनी जो वीर पराक्रम त्यावेळी त्या सिच्युएशनला दाखवला, जे आपलं सर्वस्व त्याग देशसेवेसाठी सर्वस्व त्यागलं, केवळ त्यामुळंच आजचा दिवस आपण हा साजरा करत आहोत. लातूर जिल्ह्यामध्ये टोटल 22 वीर माता आणि वीर पत्नी आहेत. प्रशासनाचे आभार, प्रशासनानं वेळोवेळी त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा त्यांचा जो यथोचित गौरव सत्कार व्हायला पाहिजे तो सत्कार प्रशासनामार्फत झालेला आहे. थोड्याशा काही डिमांड्स आहेत, त्या अंडर प्रोसेस आहेत. जे जिल्हाधिकारी लातूर मॅडम आहे, जे लातूर जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लातूरमध्ये जे 22 वीर माता वीर पत्नी आहेत त्यांच्या 1-2 डिमांड्स पेंडिंग आहेत, त्या पेंडिंग डिमांड्सविषयी
लवकरच काहीतरी प्रशासनाशी समन्वय साधून निर्णय घेतला जाईल. आणि परत एकदा मी आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये वीर माता आणि वीर पत्नी यांच्या जी मागण्या आहेत ही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यामार्फत या ठिकाणी सकारात्मक दृष्टीने पाहून यांच्या जी मागण्या आहेत ही पूर्ण केल्या जातील असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर.